आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। दीपावली निमित्त परभणीत सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे। यावेळी सुभाष जावळे, किशोर रणेर, अरुण पवार, गजानन लवाळे, विठ्ठल तळेकर, विनोद भोसले, बालाजी मोहिते, राजेश बालटकर, डॉक्टर कान्हेकर, राजेश ताटे आदींची उपस्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ। जय शिवाय। छत्रपती संभाजी महाराज की जय। शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच होत असल्यानं महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज 13 नोव्हेंबर रोजी जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारात बसून निषेध आंदोलन केलंय। खाली जमिनीवर बसून सर्वांनी सोबत बांधून आणलेलं पिठलं भाकरी खाऊन हे आंदोलन केलं। आंदोलनात आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन भाऊ फड, विठ्ठल रबदडे, बाळासाहेब जाधव, राधाजी शेळके, बाळासाहेब कदम, सुभाष कदम, सुरेश भुमरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। निवेदनात अतिवृष्टी, सततच्या पाऊस व पुरामुळे झालेल्या शेती व पिकांचं, फळबागांचं झालेल्या नुकसानाची सरसकट दिवाळीपूर्वी भरपाई द्यावी, कोरडवाहूला 25,000 रुपये व बागायतीला हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे। दिवाळी सणानिमित्त परभणीची बाजारपेठ सजली असून बाजारपेठेत दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंची दुकानं मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्याचं दिसून आलंय। तर बाजारात आज नागरिकांची तौबा गर्दी झाल्याचं दिसून आलं। दिवाळा सणाच्या पार्श्वभूमीवर झाडूंची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते। आज या झाडूंचा भाव चांगलाच वधारला असून 120 रुपये जोडीप्रमाणे या झाडूंची विक्री झाल्याचं दिसून आलं। दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या मारुती मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती। दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंची दुकानं थाटली असून या सणामध्ये करदोडा म्हणजेच खंबरदोर देण्याची प्रथा आहे। घरोघरी लागणाऱ्या या करदोड्यांची विक्री करण्यासाठी अनेक ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते। विशेष म्हणजे या करदोड्याची विक्री देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून आलं। दिवाळीच्या लक्ष्मीपूजन व दिवाळा सणासाठी लागणाऱ्या केळीच्या खांब, ऊस आदींची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत होती। शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस आणि केळीचे खांब विक्रीसाठी बाजारपेठेत आणले होते। ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। परभणी जिल्ह्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्यानं दिलासा दिल्यानंतर दिवाळा सणात देखील चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आलंय। दीपावलीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची 200 रुपये किलो प्रमाणे विक्री झाली आहे। त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना दसरा आणि दिवाळी हे दोन्ही सण आनंद देणारे ठरले आहेत। धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत सगळीकडे दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्त पूजन करण्यासाठी लागणारा प्रसाद विक्रीसाठी आल्याचं दिसून आलंय। मोठ्या प्रमाणात ग्राहक या प्रसादाची खरेदी करताना दिसून येत होते। गंगाखेड परळी रोडवर ट्रॅव्हलर्स व जीपच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून यातील अपघातग्रस्त वाहनामध्ये पोलिसांना 4 लाख रुपयाचा गुटखा सापडलाय। ही घटना आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। पुणे येथून UP 81 CT 37 हे वाहन नांदेडकडे जात असताना निळापाटीजवळ गंगाखेडून येत असलेल्या बोलेरो जीप क्रमांक MH 13 AJ 44 44 या वाहनांची समोरासमोर धडक झाली। अपघातात जीप चालक शिवम निरस हे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर अपघातग्रस्त जीपमध्ये रजनीगंधा, विमल, राजनिवास आदी गुटख्याचे 56 पोते आढळून आले आहेत। 3,04,440 रुपयाचा गुटखा या ठिकाणाहून जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे। या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। गंगाखेड व परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी या कारखान्याचे क्रशिंग लायसन्स राजकीय सुलभबुद्धीतून रद्द करण्यात आला असून यामुळे कारखाना क्षेत्रातील 11 लाख मेट्रिक टन ऊस उभा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या कारखान्याचं क्रशिंग लायसन्स पुनरुज्जीवित करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। परभणी महानगरपालिकेच्या वतीनं पाईपलाईन करण्यात आलेली असून कार्यारंभ आदेशातील नियमांचं उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचं काम झालंय। त्यामुळे जागोजागी पाईपलाईन फुटत असल्याचा आरोप नगरसेवक सुशील कांबळे मानखेडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलाय। यामध्ये त्यांनी पाईपलाईनची हायड्रॉलिक टेस्टिंग करणं आवश्यक असतानाही ती करण्यात आलेली नाही, त्याचबरोबर या कामामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्या आहेत। येलदरी ते धर्मापुरी या ठिकाणी
K9 ऐवजी K7 पाईप वापरण्यात आले आहेत व 800 mm पाईपलाईनची हायड्रॉलिक टेस्टिंग देखील घेतली गेली नाही, त्यामुळे ही पाईपलाईन वारंवार नादुरुस्त होत असल्याचा आरोप देखील सुशील कांबळे यांनी केला आहे. शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दीपावलीनिमित्त गरजूंना साड्यांचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी सुभाष सारडा, डॉक्टर दिनेश भुतडा, बाळासाहेब जाधव, भीमराव शिंगाडे आदींची उपस्थिती होती. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून साड्यांचं वाटप करण्यात आलंय. आता पाहूया कोरोनाविषयक बातम्या. परभणी जिल्ह्यात आज 13 नोव्हेंबर रोजी नव्यानं 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 6874 इतकी झाली आहे. आजपर्यंत एकूण 6422 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 177 रुग्ण उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यात 9 बाधित रुग्ण आढळून आले तर 12 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR 5 तर रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे 3 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमधील रिक्त बेडची संख्या जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं प्रसिद्धीस देण्यात आली असून यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या ICU 26, सारी वॉर्डातील 20, दुसऱ्या मजल्यावरील 27, ISO वॉर्ड 20, आर्थो हॉस्पिटल 57, ITI हॉस्पिटल 145, कस्तुरबा गांधी हॉस्पिटल 45, उपजिल्हा रुग्णालय सेलू 10, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सेलू 87, उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड 17, अल्पसंख्याक मुलींचं हॉस्टेल गंगाखेड 55, ग्रामीण रुग्णालय जिंतूर 78, ग्रामीण रुग्णालय बोरी 10, ग्रामीण रुग्णालय पाथरी 80, ग्रामीण रुग्णालय मानवत 50, ग्रामीण रुग्णालय पूर्णा 76, ग्रामीण रुग्णालय पालम 50, ग्रामीण रुग्णालय सोनपेठ 30, तर परभणी शहरातल्या चिरावी हॉस्पिटल 29, प्राईम हॉस्पिटल 50, परभणी ICU 34, आधार हॉस्पिटल 40, स्वाती क्रिटिकेअर 29, हाजी अश्रफ पाडेला 51, लाईफलाईन हॉस्पिटल 27, डॉक्टर प्रफुल्ल पाटील हॉस्पिटल 50, सिटी पॅलेस हॉटेल 40, देशमुख हॉस्पिटल 25, अक्षता मंगल कार्यालय 130, मोरे हॉस्पिटल 25, रेणुका मंगल कार्यालय 96 व वैष्णवी मंगल कार्यालय 40 असे एकूण 1557 बेड रिक्त असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी नव्यानं 28 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 19595 इतकी झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR 9 आणि रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे 19 रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात 37 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण 18636 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या 255 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात आज 13 नोव्हेंबर रोजी नव्यानं 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण RT-PCR टेस्टद्वारे आढळून आले आहेत. आज 13 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 3269 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 3117 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 71 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून परभणी जिल्ह्यात धाड सत्र सुरू करण्यात आलं असून पालम तालुक्यातल्या पेठ शिवणी शिवारात या विभागाकडून धाड टाकून विनापरवाना देशी मद्याची वाहतूक करत असताना 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. जीपमधून नेले जात असलेले देशी दारूचे 10 बॉक्स या पथकानं पकडले आहे. नेटवर्क ऑफ परभणी डिस्ट्रिक्ट बाय पीपल लिव्हिंग विथ HIV/AIDS NPDP परभणी व युवा पर्व फाउंडेशन गंगाखेड आणि वर्मा हॉस्पिटल परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं गरीब, विधवा, महिला व अनाथ मुलं यांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे व फराळ वाटप करण्यात आलं. यावेळी अक्षय जैन, बबिता चारण, चंद्रकांत गायकवाड, स्वप्नील पंडित, भालचंद्र दाभाडे, संगीता कागदे, उषा बागल आदींची उपस्थिती होती. परभणी शहरातील मिनरल वॉटर प्लांटवर महापालिकेनं आणलेल्या बंदीसंदर्भात मिनरल वॉटर प्लांट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मेघना बोर्डीकर यांची आज भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्यात. महापालिकेकडून 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. मिनरल वॉटर प्लांट चालक संपूर्ण परभणी शहरात दररोज पाणीपुरवठा करतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर लावलेली बंदी ही त्यांच्यावर उपासमारीसारखी आहे. ही बंदी उठवावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर यांनी मनपा आयुक्तांशी संवाद साधला व हा प्रश्न तात्पुरता मार्गस्थ केला असल्याचं आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं आहे. मानवत तालुक्यातल्या सोनुळा गावातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांवर आजही फुटभर पाणी वाहत आहे. त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. ग्रामपंचायतीनं याकडे लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. परभणी शहरातील तापमानात वाढ होत असून आज 13 नोव्हेंबर रोजी 16.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं दिली आहे.
सद्यस्थितीत ढगाळ हवामान असल्यानं तापमानात घट होणार असल्याचं सांगण्यात आलंय. सध्या वातावरण ढगाळ असेल त्यामुळं तापमान साधारणतः 13 अंशाच्या पुढेच राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा.